एम च मराठी दोनशे एकवीस प्रश्नपत्रिका आपण बघूया पेपर ऐंशी मार्कांचा एकूण प्रश्न चार असतील त्याच्यात पाच उपप्रश्न दिलेले असतात त्या पाच उपप्रश्नांपैकी प्रत्येक प्रश्नातील चार उपप्रश्न आपल्याला सोडवायचे असतात तर आता आपण बघूया की प्रश्न पहिला खालीलपैकी कोणतेही चार उपप्रश्न सोडवा समीक्षा या संज्ञेचे स्पष्टीकरण करा बाशी मर्डेकरांच्या लय सिद्धांताचे स्वरूप विषय करा सिद्धांत संकल्पना थोडक्यात स्पष्ट करा ॲरिस्टॉटल प्रणित आणि कृती सिद्धांतांचे स्वरूप स्पष्ट करा आणि उपयोजित समीक्षेचे वेगळेपण कोणते आता ह्या प्रश्न पहिल्यातील पाच प्रश्नांपैकी ए बी सी टी ई त्याच्यापैकी कोणतेही चार उपप्रश्न सोडवायचे प्रश्न दुसरा आपण बघूया की खालीलपैकी कोणतेही चार उपप्रश्न सोडवा वाग्मयन वाद म्हणजे काय ते सांगा अभिजातवादाचे विविध अर्थ थोडक्यात विषद करा रोमॅटिसिजमची म्हणजे स्वच्छंतवादाची वै विविध वैशिष्ट्ये स्पष्ट करा वास्तववाद आणि अतिवास्तववाद या वाग्मीन विचारप्रणालीमधील साम्य स्पष्ट थोडक्यात स्पष्ट करा आणि अस्तित्ववादी साहित्याचे ठळक वैशिष्ट्य थोडक्यात सांगा या प्रश्न दोनमधील ए बी सी डी ई e, असे पाच प्रश्न आहे त्यापैकी चार उपप्रश्न आपल्याला सोडवायचे प्रत्येक उपप्रश्न हा पाच मार्कांचा असेल नंतर प्रश्न तीन खालीलपैकी कोणतेही चार उपप्रश्न सोडवा साहित्यालक्षी समीक्षा म्हणजे काय रूपवादी समीक्षेचे ठळक वैशिष्ट्य वैशिष्ट्यविषयक करा फरदेनादी सोसूर या भाषिक वैज्ञानिकासंबंधी माहिती उत्तर संरक्षणा वादाविषयी थोडक्यात विवेचन करा आणि मराठीतील शैली वैज्ञानिक विचारासंबंधी थोडक्यात शब्दात स्पष्टीकरण करा असा प्रश्न तिसरा प्रश्न तिसऱ्यामध्ये पाच उपप्रश्न त्यापैकी चार उपप्रश्न सोडवायचे आहेत आणि प्रश्न, प्रश्न चौथा खालीलपैकी कोणते चार उपप्रश्न सोडवा कार्लमार्क्स प्रणित पायावयीला सिद्धांत विषय करा मानस स्त्री समीक्षेचे गृहित्य काही स्पष्ट करा अधिबन्न म्हणजे काय मराठीतील चरित्रात्मक समीक्षा पद्धतीची मर्यादा सांगा आणि स्त्रीवादी साहित्य समीक्षेचे वेगळे पण तुमच्या शब्दात थोडक्यात स्पष्ट करा असे एकूण चार प्रश्न दिलेले असतात आणि चार प्रश्नात पाच उपप्रश्न दिलेले असतात त्यापैकी चार चार प्रश्न सोडवायचे असतात प्रत्येक प्रश्न हा पाच मार्कांचा असतो आणि म्हणजे एकूण सोळा प्रश्न सोडवायचे असतात आणि सोळा प्रश्न म्हणजे सोळा पंच्याऐंशी मार्कांची आपली प्रश्नपत्रिका असते थँक्स व्हिडिओ आवडला तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका प्लीज